उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमामुळे नवीन पनवेलकरांची पहाट ही सूरमय झाली. नवीन पनवेल येथील केया बाठिया हायस्कूलमध्ये स्वर संस्कार प्रस्तुत दीप ज्योतिर नमस्तुते हा मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल अर्थात दिवाळी पहाट कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. या सूरमय कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सुश्रव्य गायनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात स्वर संस्कार संगीत विद्यालयाच्या ॲडव्होकेट सुरेखा प्रशांत भुजबळ, सूर नवा ध्यास नवा प्रणय पवार, सुप्रसिद्ध गायक गणेश विश्वनाथ यांनी गायन सादर केले. त्यांना वादक म्हणून ॲडव्होकेट सूरज गोंधळी, सईद खान, आसिफ खान, झाकीर शेख, अन्सार इनामदार यांनी साथ दिली. तसेच पुणे आकाशवाणी केंद्र आणि दूरदर्शनच्या रत्ना दहिवेलकर यांनी उत्कृष्ट निवेदिका म्हणून काम केले. सर्वांच्या साथीने ही दिवाळी पहाट कार्यक्रम आणखी रंगतदार झाली. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, तेजस कानपिळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, प्रीती भुजबळ, यतीन पाटील, गुलाब थवई, संदेश ढवळे, कामगार नेते रवी नाईक, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, मनोज भुजबळ, हेमंत भुजबळ, किशोर शिंदे, चंद्रकांत बहादूर, चंद्रकांत सोनावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दिवाळीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना खरोखर मनापासून आनंद आहे आणि इतका सुंदर कार्यक्रम रंगल्यावरती त्याच्यामध्येच आपण गद्यात यावं पद्यातून हे काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळे मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची दिवाळी ही किती भव्य असू शकते. काल अयोध्येत आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पाहिलं असेल आणि एकीकडे आता ही सोनेरी किरणं येत आहेत, सोनेरी साज गीताचा त्याला आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांची दिवाळी ही सोनेरी होईल. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी आपल्या या परिसरामध्ये वेगवेगळ्या नव्या नव्या गोष्टी याव्यात याचा प्रयत्न आम्ही सारी मंडळी करतो आहे. त्याला आपल्या सर्वांची साथ लाभावी. आपण जशी दिवाळी आज चांगल्या उत्साहात साजरी करतो, 2 वर्षाचा आपल्या सर्वांनाच फटका बसलेला आहे करोनाचा, अशा परिस्थितीमध्ये आपली दिवाळी सुखाची व्हावी म्हणून आपण जसा प्रयत्न करतो तसा आपल्या अवतीभोवती असलेल्यांना सुद्धा या दिवाळीचा आनंद कसा घेता येईल यासाठी आपण सर्वजण निश्चितच प्रयत्न करत असाल. आपल्या सर्वांच्या या येणाऱ्या वर्षभरासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.